माकड आणि मगर. एक माकड एका सफरचंदाच्या झाडावर मजेत राहत होतं. त्या झाडाजवळून एक नदी वाहत होती. एक दिवस त्या नदीतून एक मगर बाहेर आला. त्याला खूप भूक लागली होती. त्यांनी माकडाकडे सफरचंद मागितली. माकडाने त्याला काही फळं दिली. मगरांनी आनंदाने सफरचंद खाल्ली आणि नदीपलीकडे आपल्या बायकोला किती छान सफरचंद आहेत म्हणून सांगायला गेला. मगराची बायको खूप लालची होती. तिने विचार केला, सफरचंद एवढी चवदार असतील तर ती रोज खाणाऱ्या माकडाचं हृदय किती चवदार असेल. तिने तिच्या नवऱ्याला सांगितलं, जा त्या माकडाचं हृदय घेऊन ये. मगर विचारत पडला. तो माकडाकडे जाऊन म्हणाला, अरे माकड भाऊ, माझ्या बायकोनं तुला माझ्या घरी मेजवानीला बोलवलंय, चल ना माझ्या बरोबर. माकडाने ते आमंत्रण स्वीकारलं आणि मगरीच्या पाठीवर बसून तो त्याच्या घरी जायला निघाला. ते आता किनाऱ्यापासून खूप आत आले होते. नदीच्या मध्यावर आल्यावर मगराला राहावलं नाही. त्यांनी माकडाला खरं काय ते सांगून टाकलं. पण माकड मोठं हुशार होतं. माकड लगेच मगराला म्हणालं, अरे मित्रा, मला आधीच का नाही सांगितलंस? मी तर माझं हृदय झाडावरच ठेवून आलोय उड्या मारताना पडायला नको म्हणून. तू असं कर ना, मला परत त्या झाडाजवळ घेऊन चल, मी माझं हृदय तुला देऊन टाकतो. मगराला खरंच वाटलं. त्यांनी माकडाला परत झाडाजवळ नेलं. माकड टुनकन झाडावर चढलं आणि म्हणालं, अरे मित्रा जा आणि तुझ्या बायकोला जाऊन सांग, तिचा नवरा या जगातला सगळ्यात मूर्ख प्राणी आहे. कधीही लोभीपणा करू नये.